नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो आपण काल पाहिलं औरंगाबाद जिल्ह्याची माहिती पाहिली होती. आज आपल्याला बीड जिल्ह्याची संपूर्ण माहिती कव्हर करायची आहे आणि लेक्चरमध्ये तुम्हाला काही अडचणी असतील, डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. खूप छान छान सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत, नक्कीच लेक्चर तुम्हाला आवडेल. काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. तर चला विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया बीड जिल्ह्याच्या नकाशापासून. आपण सुरुवात करणार आहोत बीड जिल्ह्याचा नकाशा कसा दिसतो. तर बघा बीड जिल्ह्याचा नकाशा, तुम्हाला इथे बाउंड्रीज दिसतात सगळ्या, त्याच्यावर डॉटेड डॉटेड आहेत. बघा एकदम रंगीत स्वरूपात सगळ्या गोष्टी मी टाकलेल्या आहेत. हे डॉटेड डॉटेड तुम्हाला इथे दिसतात, हे जे आहे ते बाउंड्रीज, तुम्हाला बीड जिल्ह्याची बाउंड्रीज तुम्हाला दिसेल अशा स्वरूपात एक बीड जिल्ह्याची बाउंड्रीज आहे. आणि बघा तुम्हाला परीक्षेत याच्यावर असा पण प्रश्न विचारतात की तुम्हाला हा नकाशा दिला जातो, परीक्षेमध्ये तुम्हाला हा नकाशा दिला जातो आणि तो नकाशा कोणत्या जिल्ह्याचा आहे, अशा स्वरूपात तुम्हाला परीक्षेत प्रश्न पडतो की हा नकाशा कोणत्या जिल्ह्याचा आहे असा सांगा. तर हा एक तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न पडतो. तर तुम्हाला याचं उत्तर बरोबर दिसायला पाहिजे की अरे हा हा नकाशा कोणासारखा दिसतो, नीट जर बारकाने पाहिलं तर कासवासारखा दिसतो. नीट बारकाने जर बघितलं तुम्ही, कासव आहे आणि या कासवाप्रमाणे हा नकाशा दिसतो. तर एक छोटी ट्रिक्स बाजूला लिहून ठेवा, बीड जिल्ह्याचा नकाशा हा, जिल्ह्याचा नकाशा हा कासव प्रमाणे दिसतो. कासव कासवाप्रमाणे हा बीड जिल्ह्याचा नकाशा दिसतो, हे तुम्ही बाजूला लिहून ठेवू शकता. यस, अशा स्वरूपात एक छोटी ट्रिक सांगितली. आता पुढचा बघा, याचा विस्तार किती आहे, अक्षरवृत्ती विस्तार किती आहे, रेखावृत्ती विस्तार काय आहे. बीड जिल्हा जर पृथ्वीवर जर पाहिलं आपण तर त्याची 18 ते 19 उत्तर गोलार्धामध्ये, बघा बीड जिल्हा आहे पृथ्वीवर बघितलं उत्तर गोलार्धामध्ये आहे, कारण भारत देश उत्तर गोलार्धात आहे, महाराष्ट्र उत्तर गोलार्धामध्ये आहे, मग बीड जिल्हा पण उत्तर गोलार्धात आहे. त्याच्यामुळे 18 ते 19 अक्षरवृत्ती विस्तार आहे, रेखावृत्ती विस्तार आहे पूर्व गोलार्धामध्ये. पूर्व गोलार्धामध्ये 74 ते 76, 74 ते 76 अशा पूर्व गोलार्धात तुम्हाला तो पाहता येईल. पूर्व गोलार्धात 74 ते 76 पूर्व गोलार्धामध्ये तुम्हाला बीड जिल्ह्याचा अक्षरवृत्ती विस्तार, रेखावृत्ती विस्तार पाहता येणार आहे. त्याच्यानंतर क्षेत्रफळ जर पाहिलं, बीड जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ चांगल्या स्वरूपाचं आहे, 10,615 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्र. बघा जवळजवळ 10,500 म्हणू शकतो आपण, 10,500 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्र बीड जिल्ह्याचं तुम्हाला पाहायला मिळेल. 10,615 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्र बीड जिल्ह्याचं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर अशा स्वरूपात बीड जिल्ह्याचा नकाशा पाहिला, अक्षरवृत्ती विस्तार, रेखावृत्ती विस्तार काय ते पाहिलं, क्षेत्रफळ पाहिलं की किती क्षेत्रफळ आहे बीड जिल्ह्याचं हे पाहिलं. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे तुम्हाला, तो म्हणजे लोकसंख्या. आता बघा बीड जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे, हा स्वरूप अशा स्वरूपात तुम्हाला पण प्रश्न पडतो की बीड जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे, क्षेत्रफळ किती आहे, त्याचा विस्तार किती आहे, त्याचा नकाशा कसा दिसतो, हे सगळे प्रश्न तुम्हाला परीक्षेत पडतात. त्याच्यामुळे क्षेत्रफळ पाहिलं आपण 10,615, लोकसंख्या जर पाहिली ती आहे 25,85,049, म्हणजे जवळजवळ 26 लाख, जवळजवळ 26 लाख लोकसंख्या तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल. 26 लाख लोकसंख्या आहे, 10,000 सहजच 10,500 क्षेत्रफळामध्ये 26 लाख लोक राहतात. आणि याच्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण पाहिलं तर ते आहे 12,35,943 आणि पुरुषांचं प्रमाण याच्यामध्ये जास्त आहे, 13,49,000, म्हणजे जवळजवळ 13.5 लाख तुम्हाला याच्यामध्ये पुरुष पाहता येतील. स्त्रियांचं प्रमाण कमी आहे, पुरुषांचं प्रमाण तुम्हाला याच्यामध्ये जास्त पाहायला मिळेल. त्याचमुळे स्त्री पुरुष प्रमाण याचं खूप कमी आहे, 916, फक्त 916 तुम्हाला याच्यामध्ये पुरुषां काय पाहायला मिळेल, लिंग गुणोत्तर किंवा स्त्री पुरुष प्रमाण पाहता येणार आहे. 916 एवढं तुम्हाला याचं स्त्री पुरुष प्रमाण पाहता येणार आहे. खूप कमी स्वरूपाचं लिंग गुणोत्तर स्त्री पुरुष प्रमाण हे बीड जिल्ह्याचं आहे. लोकसंख्येच्या मानाने स्त्रियांचं प्रमाण कमी आहे, पुरुषांचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यामुळे लिंग गुणोत्तर आहे 916 फक्त. घनता जर बघितली 242, 242 लक्षात कसं करायचं, 242 म्हणजे 242 एवढी बीड जिल्ह्याची तुम्हाला काय घनता पाहायला मिळेल. घनता म्हणजे काय, प्रत्येक चौरस किलोमीटर मध्ये, घनता म्हणजे काय असेल, प्रत्येक चौरस किलोमीटर मध्ये किती लोक राहतात याला म्हणतात घनता. तर बीड जिल्ह्याच्या घनतेमध्ये आपण जर बघितलं तर 242 एवढं लोक राहतात, किती, 242 एवढी लोक तुम्हाला प्रत्येक चौरस किलोमीटर मध्ये पाहायला मिळतील. प्रत्येक चौरस किलोमीटर मध्ये 242 एवढे लोक पाहायला मिळतील. नंतर आहे साक्षरता शेकडा प्रमाण,
साक्षर शेकडा प्रमाण किती आहे 76.99, म्हणजे जवळजवळ 77% लोक इथले साक्षर आहेत 2011 जनगणनेनुसार. आता लोकसंख्या याची साक्षर शेकडा प्रमाण भरपूर वाढलेलं आहे, पण 2011 नुसार जनगणनेनुसार पाहिलं तर जवळजवळ 77% लोक हे साक्षर होते, 77% लोक साक्षर होते. नंतर हवामान जर पाहिलं, उष्ण व कोरड्या स्वरूपाचं हवामान आहे, उष्ण व कोरड्या स्वरूपाचं हवामान. हवामान पण बघा, तुम्ही मराठवाड्यामध्ये कुठे पण जा, तिकडे विदर्भात कुठे पण जा, खान्देशमध्ये कुठे पण जा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठे पण जा, उष्ण व कोरड्या स्वरूपात तुम्हाला हवामान यामध्ये पाहता येणार आहे. उष्ण व कोरड्या स्वरूपाचं हवामान तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे. अशा स्वरूपात तुम्हाला या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करत आहोत. महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्याबद्दलची आपण सविस्तर माहिती घेत आहोत, ती पण रंगीत स्वरूपात, तुम्हाला एकदम आकर्षक स्वरूपात सगळी आपण माहिती घेणार आहोत. तुम्हाला काही अडचणी असतील, डाऊट्स असतील, तर तुम्ही आपल्याला मेसेजमध्ये विचारू शकता. चला तर आपल्याला पुढे बघायचं आहे, काही अडचणी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर याच्यामध्ये बघा, हवामान पाहिलं, उष्ण व कोरड्या स्वरूपाचं हवामान तुम्हाला यामध्ये पाहता येणार आहे. पर्जन्यमान बघा, 65 सेंटीमीटर पाऊस पडतो, किती, 65 सेंटीमीटर पाऊस पडतो, 65 सेंटीमीटर या ठिकाणी पाऊस पडतो, 65 सेंटीमीटर पाऊस पडतो. पण हवामान इथलं उष्ण व कोरड्या स्वरूपाचं हवामान, म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये तुम्हाला जास्त करून दुष्काळी भाग आहे, पण आता या 4-5 वर्षामध्ये दुष्काळ कमी झालेला आहे, पण त्याच्या अगोदर पावसाचं प्रमाण खूप कमी होतं. बीड जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण खूप कमी होतं, दुष्काळग्रस्त तुम्हाला जे याचे तालुके पाहायला मिळतील. याच्यामध्ये तालुक्यामध्ये बघा, जवळजवळ 11 तालुके आहेत बीड जिल्ह्यामध्ये, जवळजवळ 11 तालुके आहेत. आता कोणते तालुके आहेत, काय आहेत, हे सगळ्या गोष्टी आता आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये बघा कोणते कोणते तालुके आहेत ते आपण बघणार आहोत. तर म्हणजे बघा, बीड आहे, माजलगाव आहे, आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, कोणता पण जिल्हा असेल त्याचा जो महत्त्वाचं जे ठिकाण असतं ते त्याचं तालुका पण असतो, म्हणजे बीड, बीडचा जिल्ह्याचा तालुका बीड पण एक असतो. त्याच्यामुळे बीड एक तालुका आहे, माजलगाव आहे, गेवराई आहे, केज आहे, अंबेजोगाई आहे, शिरूर कासार आहे, परळी आहे, वडवणी आहे, पाटोदा आहे, धारूर आहे, आष्टी आहे. तर अशा स्वरूपात जवळजवळ 11 तालुके तुम्हाला, जवळजवळ किती, 11 तालुके तुम्हाला याच्यामध्ये पाहता येणार आहेत. 11 तालुके तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये पाहता येणार आहेत. या सगळ्या गोष्टी आपण पाहत आहोत. आता आपण बघणार आहोत की तुम्हाला परीक्षेमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की बाबा, बीड जिल्ह्याच्या बाजूचे जिल्हे, बीड जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे क्लॉकवाईज लावा, घड्याळ्याच्या काट्यानुसार लावा, हे तुम्हाला परीक्षेमध्ये फिक्स स्वरूपात प्रश्न पडतात. तर ह्या गोष्टी आता आपण पाहणार आहोत, बीड जिल्ह्याच्या शेजारी जिल्हे कोणते कोणते आहेत, आता आपण ते पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, अनअकॅडमीच्या ऍपवर आपले भरपूर सारे लेक्चर होतात, फ्री ऑफ फ्री क्लासेस होतात, नंतर प्लस क्लासेस पण होतात, स्पेशल क्लास वर्सेस प्लस क्लासेस. तर याचा बघा, स्पेशल क्लासमध्ये तुम्हाला याचा फायदा होणार आहे की बाबा, प्लस क्लासमध्ये काय असतं, अनलिमिटेड स्वरूपात सिलेबस असणार आहे, अनलिमिटेड स्वरूपात टेस्ट सिरीज होणार आहे, अनलिमिटेड स्वरूपात सगळं सिलेबस कव्हर घेणार आहे, PDF तुम्हाला फॉर्मॅट भेटणार आहे, घरी बसल्या बसल्या शिकता येणार आहे, भारतातील टॉप शिक्षक तुम्हाला शिकवले जातील, नियमित शंका निरसन सत्र असणार आहे, अभ्यासक्रमाचं पूर्ण कव्हरेज असणार आहे, परीक्षेची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्लस फीचर्समध्ये पाहायला मिळतील. डाऊट क्लिअरिंग सारखे एक महत्त्वाचं सेशन तुम्हाला याच्यामध्ये ऍड केलं आहे. टेस्ट सिरीज आहे बघा, कॉमबॅक टेस्ट, कालच एक टेस्ट झालेली आहे, जवळजवळ 10 लाखापर्यंत याच्यात बक्षीस आहेत. त्या स्वरूपात तुम्हाला वेगवेगळ्या टेस्ट असतात, स्कॉलरशिप टेस्ट असतील, वेगळ्या प्रहार टेस्ट असतील, विजयपद टेस्ट असतील, या सगळ्या टेस्ट तुम्हाला याच्यामध्ये 21 नोव्हेंबर, 19 नोव्हेंबर, 21 नोव्हेंबरला ह्या टेस्ट तुम्हाला देते काल दिल्या होत्या. तर या सगळ्या टेस्ट वगैरे तुम्हाला याच्यामध्ये देता येतात. तर खूप छान स्वरूपाच्या तुम्हाला या गोष्टी पाहायला मिळतील, आणि वेगवेगळ्या बॅचेस कोर्सेस पण लॉन्च याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. बॅचेस कोर्सेसमध्ये तुम्ही बघू शकता, रणांगण नावाची बॅच आहे, ध्येय नावाची बॅच आहे, या बॅचेसला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात, किंवा 1 नोव्हेंबरची बॅच आहे, 3 नोव्हेंबरची बॅच आहे, कोणत्या पण बॅचला तुम्ही एनरोल करू शकतात. आणि आपली स्वतःची शॉर्ट ट्रिक्सची एक बॅच दररोज संध्याकाळी 9 वाजता असते, दररोज संध्याकाळी 9 वाजता आपली शॉर्ट ट्रिक्सची एक बॅच असते, दररोज 9 ते 10:30 पर्यंत राज्यसेवा, PSI, SPI, ASO, डिपार्टमेंटल PSI, कोणत्या पण परीक्षेसाठी ही बॅच तुम्हाला जॉईन करता येणार आहे, प्लस वर बॅच असणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, बग बाउंटी सारखा एक इव्हेंट आहे, या इव्हेंटमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करून कधी पण तुमच्या काही इश्यू आला, काही क्लेम करायचं असेल, तर या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक टाकलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही त्याची क्लिक करा, आणि तुम्ही बग बाउंटीला काय करू शकता, रेज करू शकता.
अशा स्वरूपात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोठी प्राईस हाईक होणार आहे. प्राईस हाईक होण्याच्या अगोदर तुम्हाला या गोष्टी सगळ्या पाहता येणार आहेत. प्राईस हाईक करायच्या अगोदर तुम्हाला वेगळं फीसचं स्ट्रक्चर तुम्हाला मी नंतर सांगणार आहे. फीस 1 महिना, 3 महिने, 6 महिने, 12 महिने, 24 महिने वेगळे फीस स्ट्रक्चर आहे. फीसच्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला वेगवेगळे काय काय पैसे लावा लागतील, कसे तुम्हाला घ्यायचे आहेत, डिस्काउंट कसं भेटणार आहे, ट्रिक्स 10 नावाचा रेफरल कोड यूज केला तर किती फायदा होणार आहे हे तुम्हाला मी नंतर सांगणार आहे. नक्कीच तुम्हाला या सगळ्यांचा फायदा होणार आहे. तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता. चला तर आतापर्यंत आपण बऱ्याच गोष्टी कव्हर केल्या. बीड जिल्ह्याचा नकाशा पाहिला, अक्षरत्व विस्तार, रेखावृत्त विस्तार पाहिला, क्षेत्रफळ पाहिलं, जवळजवळ क्षेत्रफळ जवळजवळ 10,500 क्षेत्रफळ आहे, लोकसंख्या पाहिली, जवळजवळ 25,85,000 लोकसंख्या आहे, स्त्री पुरुष प्रमाण खूप कमी आहे, 916 एवढं आहे, घनता पाहिली 242 एवढी घनता आहे, साक्षरता शेकडं प्रमाण पाहिलं 76.99 म्हणजे 77% क्षेत्र तुम्हाला साक्षरता शेकडं प्रमाण पाहिलं, हवामान उष्ण कोरड्या स्वरूपाचं हवामान आहे, पर्जन्यमान पाहिलं 65 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो, तालुके 11 तालुके तुम्हाला आहेत, कोणते कोणते, बीड, माजलगाव, गेवराय, केज, अंबेजोगाई, शिरूर, कासार, परळी, वडवणी, पाटोदा, धारूर, आष्टी, हे जवळजवळ 11 तालुके एकावर एक 11 बीड जिल्ह्यामध्ये 11 तालुके मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. 11 तालुके तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतील. शेजारील जिल्हे आता आपण बघणार आहोत, शेजारील जिल्हे कोणते, आणि हा तुम्हाला 100% प्रश्न पडला जातो. एक ते तुम्हाला नकाशा विचारला जाईल, कोणता एक नकाशा दिला जाईल, तो नकाशा कोणत्या जिल्ह्याचा असं विचारलं जाईल, किंवा ह्या जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यांचा क्लॉकवाईज क्रम लावा अशा स्वरूपात तुम्हाला प्रश्न परीक्षेत पडला जाईल. तर बघूया बीड जिल्ह्याच्या बाजूला कोणते कोणते जिल्हे आहेत. सगळ्यात पहिलेला पूर्वेला, पूर्वेला या साईडला जर गेलात परभणी जिल्हा आणि लातूर जिल्हा तुम्हाला पाहायला मिळेल. उत्तरेला जर गेलात वरच्या साईडला गेलात औरंगाबाद जिल्हा पाहायला मिळेल व जालना जिल्हा. वरच्या साईडला वरची बाउंड्री आहे औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याची. पश्चिमेला म्हणजे तुम्हाला या साईडला आला तुम्हाला अहमदनगर जिल्हा, तर दक्षिणेला अहमदनगर जिल्हा व उस्मानाबाद जिल्हा, तुम्हाला अशा जिल्ह्यांच्या या बाउंड्रीज तुम्हाला लागलेल्या आहेत. तर तुम्हाला वाटलं तर नकाशामध्ये दाखवतो, या ठिकाणी बघू शकता तुम्ही परभणी जिल्हा तुम्हाला दिसतो इथे बघा. या साईडला आपण क्लॉकवाईज जर बघितलं या नकाशाच्या बाजूला बीड जिल्हा तुम्हाला परभणी जिल्हा दिसतोय, पूर्वीला परभणी जिल्हा आहे, नंतर लातूर जिल्हा पण आहे, परभणी आणि लातूर तुम्हाला जिल्हा दिसतोय. त्याच्यानंतर खालच्या साईडला दक्षिणेला, दक्षिणेला उस्मानाबाद जिल्हा तुम्हाला पाहायला मिळेल, अहमदनगर जिल्ह्याचे पण बाउंड्रीज पाहायला मिळेल. नंतर तुम्हाला पूर्वेला जर गेलात, पूर्व साईडला गेलात तर तुम्हाला अहमदनगर पाहायला मिळेल पूर्ण, आणि वरच्या साईडला उत्तरेला गेलात तर तुम्हाला जालना जिल्हा आणि औरंगाबाद जिल्हा यांच्या बाउंड्रीज तुम्हाला लागलेल्या दिसतील. औरंगाबाद जिल्हा आणि जालना जिल्हा यांच्या बाउंड्रीज तुम्हाला याच्यामध्ये लागलेले दिसतील. हे तुम्हाला सगळ्या गोष्टी याच्यामध्ये पाहता येणार आहेत. अहमदनगर जिल्हा असेल ह्या क्लॉकवाईज तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहायला मिळेल. कोणाला काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. कुणाला जर लिहून घ्यायचं असेल तर नक्की लिहून घ्या. कोणाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. कुणाला काही अडचणी असतील तर विद्यार्थी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. चला सगळ्यांना क्लिअर असेल तर चला पुढे जाऊया. ओके आता शेजारील जिल्हे पाहिले, आता आपल्याला काय ह्याच्यातली पिकं पाहिजे आहेत, कोणते कोणते पिकं आहेत, काय आहे नेमकं याच्यामध्ये पाहायचं आहे. तर बघा शेजारी जिल्हे आपण पाहिले आताच, नंतर आता पिके पाहूया. ज्वारी, बाजरी, गहू, बघा ही जे तीन पिकं आहेत मराठवाड्यात सगळ्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. याच्यामध्ये ज्वारीचं प्रमाण जास्त आहे कारण इथले अन्नधान्य पिक आहे, पण ज्वारी, बाजरी, गहू, हमखास तुम्हाला सगळ्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तूर, उडीद, हरभरा, भुईमुंग, करडई, सूर्यफूल इत्यादी तुम्हाला या ठिकाणी पिकं पाहायला मिळतील. उडीद असेल, हरभरा असेल, भुईमुग असेल, करडई असेल, सूर्यफूल असेल इत्यादी तुम्हाला पिकं पण या ठिकाणी पाहायला मिळतील. नंतर या ठिकाणी कापूस हे तुम्हाला इथलं नगदी पीक पाहायला मिळेल. कापसाचं प्रमाण, सोयाबीनचं प्रमाण आता या ठिकाणी वाढलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये, तर हे पण तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता. बघा शक्यतो आता या ठिकाणी विकास बीड जिल्ह्यात एवढं झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे शक्यतो हे ग्रामीण भागावर आधारित तुम्हाला उद्योगधंदे पाहायला मिळेल. जसं की हातमाग असेल,
तेल गिरणी असतील, साखर कारखाने असतील, दुग्ध व्यवसाय असेल, कातडी कमावणे असेल, दुर्धन संचयच्या वेगवेगळ्या गोष्टीवर औद्योगधंदे असेल, नवगण राजूच्या घोंगड्या देखील प्रसिद्ध आहेत, स्टील व पितळी भांडे तयार करण्याचे उद्योगधंदे पाहायला मिळते, जिनिंग व प्रेसिंग इत्यादी सगळे उद्योगधंदे तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील. म्हणजे शक्यतो ग्रामीण भागाच्या मालावर आधारित तुम्हाला उद्योगधंदे पाहायला मिळते. जसं की हातमाग, तेलगिरण्या म्हणजे तेलापासून भुईमुग असेल, सोयाबीन असेल, करडई असेल, सूर्यफूल असेल, याच्यापासून तेल गिरण्या जातात. साखर कारखाने, ऊसापासून साखर कारखाने, दुग्ध व्यवसाय, कारण इथं पशुपालन चांगलं आहे त्याच्यामुळे दुग्ध व्यवसाय, कातडी कमवणी असेल, कारण कातडी कमवणी असेल, दुर्धन संचयाच्याबद्दल थोडेफार कामं चालतात. नवगण राजुरीच्या घोंगड्या खूप प्रसिद्ध आहेत. बघा, बीड जिल्ह्याच्या जवळच एक 5-6 किलोमीटर 7-8 किलोमीटरवर एक नवगण राजुरी गणपतीचं मंदिर आहे. त्या ठिकाणच्या घोंगड्या खूप प्रसिद्ध आहेत. जसं पंढरपूरमध्ये, सोलापूरमध्ये पंढरपूर जे आहे त्याच्यामधल्या घोंगड्या फेमस आहेत, त्याच स्वरूपात नवगण राजुरीच्या घोंगड्या देखील प्रसिद्ध आहेत. नंतर स्टील व पितळी भांडी, जिनिंग व प्रेसिंग हे उद्योग तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहेत. नंतर ह्याच्यामध्ये बघा नद्या, नद्या कोणत्या कोणत्या आहेत बघा, गोदावरी, सीना, मांजरा, बिंदुसरा, सिंदफणा, सरस्वती, कुंडलिका, वान इत्यादी. बघा तुम्हाला एवढ्या नद्या तुम्हाला इतर कोणत्या पुस्तकात पण भेटणार नाही, त्याच्यामुळे लिहून ठेवायचे असतील तर लिहून ठेवा. गोदावरी, सीना, मांजरा, बिंदुसरा, सिंदफणा, सरस्वती, कुंडलिक आणि कुंडलिका आणि वान इत्यादी तुम्हाला नद्या पाहायला मिळतील. आणि बीडचे शहर आहे, बीड जिल्हा हा जो आहे बीड जिल्ह्याचं महत्त्वाचं ठिकाण जे आहे शहर, तर हे बीड शहर जे आहे हे बिंदुसरा नदीवर बसलेलं आहे. बिंदुसरा नदीवर हे बसलेलं आहे. बिंदुसरा नदी यावर बसले असल्यामुळे याचं नाव देखील बीड हे पडलेलं आहे. बीड नाव कसं पडलेलं आहे, बिंदुसरा नदीनुसार हे नाव पडलेलं आहे. अगोदरही त्याचं नाव वेगळं होतं, बीड जिल्ह्याचं अगोदरचं नाव चंपावती नगरी होतं, पण या बिंदुसरा नदीवरून याचं नाव पडलेलं आहे बीड. नंतर बघा याच्यानंतर पर्वतरांगा बघूया, कोणत्या कोणत्या पर्वतरांगा आहेत. बालाघाट डोंगररांग ही इथली महत्त्वाची डोंगररांग आहे. बघा अहमदनगर जिल्ह्यामधून स्टार्ट होते आणि पुढे ही बालाघाट डोंगररांग पुढे येते आणि पुढे उस्मानाबाद सोलापूरला या साईडला जाते. तर ही बालाघाट डोंगररांग तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. बालाघाट डोंगररांग या ठिकाणी चांगल्या स्वरूपाची मोठी स्वरूपाची डोंगररांग आहे. नंतर मृदादर पाहिली, काळी कसदार मृदा सापडते. बघा काळी कसदार मृदा सापडते म्हणजे काही कोणती मृदा आहे आणि तुम्हाला कापसाची काळी कसदार मृदा या ठिकाणी सापडलेला दिसेल, तर ही मृदा खूप महत्त्वाची आहे. परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस प्रश्न पडतात काळी कसदार मृदा किंवा तिला रेगूर मृदा देखील म्हणतात. रेगूर मृदा, काळी कसदार मृदा हे तुम्हाला याच्यामध्ये पाहता येणार आहेत. नंतर पर्वतरांगा आपण बघितल्या, मृदा पाहिली, काळी कसदार मृदा सापडते. नंतर धरणे आणि प्रकल्प आता आपण पाहणार आहोत. धरणे कोणते कोणते धरणं आहेत, कोणते कोणते प्रकल्प आहेत हे आता आपल्याला पाहायचं आहे. तोपर्यंत कोणाला काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. यस, कोणाला काही अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. नंतर बघा धरणे आणि प्रकल्पामध्ये बघा माजलगाव या ठिकाणी काय, सिंदफणा नदीवर प्रकल्प तुम्हाला पाहायला मिळेल. माजलगाव बघा, माजलगाव या ठिकाणी काय आहे, एक ठिकाणी सिंदफणा नदीवर प्रकल्प तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे. आणि मांजरा प्रकल्प हा ही मांजरा नदीवर तुम्हाला पाहायला मिळेल. मांजरा प्रकल्प आहे, नंतर सिंदफणा प्रकल्प आहे, सिंदफणा नदीवर कोणता प्रकल्प आहे, माजलगावचं तळ तुम्हाला किंवा माजलगावचा प्रकल्प आहे. तसेच जिल्ह्यामध्ये वाण नदीवर तलवार कडा या ठिकाणी प्रकल्प तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे हे ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचे तुम्हाला तलाव आहेत आणि भरपूर सारे असे तलाव तुम्हाला पाहायला मिळतील. छोटे छोटे भरपूर तलाव आहेत, पण प्रकल्प जर मोठे जर पाहिले, माजलगाव तलाव असेल, मांजरा प्रकल्प असेल, नंतर तुम्हाला वान नदीवर तलवार प्रकल्प असेल कडा याच्या ठिकाणीचा, तर हे महत्त्वाचे तुम्हाला प्रकल्प या ठिकाणी, धरणं या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे. जर असं पण तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारू शकतात बिंदुसरा हा जो सॉरी सिंदफणा नदीवर कोणता धरण आहे, तर माजलगावचं धरण, माजलगावचं धरण हे सिंदफणा नदीवर, हे लक्षात ठेवा. नंतर पुढचा आहे किल्ले, किल्लेमध्ये बघता येईल बीड जिल्ह्यामध्ये अंबेजोगाई तालुक्यामध्ये धर्मापूर गावामध्ये गडी आहे. धर्मापूर गावामध्ये काय आहे, गडी. तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये अंबेजोगाई तालुक्यामध्ये धर्मापूर या ठिकाणी काय गावामध्ये गडी आहे. गडी म्हणजे काय, एक पहिल्या काळामध्ये तुम्हाला एक पाटलाचं घर किंवा एक महत्त्वाचं ह्याचं तुम्हाला घर याच्यामध्ये पाहता येणार आहे.
महत्त्वाच्या याच्यामध्ये तुम्हाला घर पाहता येईल. धारूर तालुक्यामध्ये तुम्हाला हे घर पाहता येईल. धारूर तालुक्यामध्ये धारूरचा बलदंड स्थलदुर्ग तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल. बघा आता बघा, किल्ले म्हणजे काय, त्या काळामध्ये लोकांना जे महत्त्वाचे लोक होते, जसे राजे असतील, पाटील असतील, किंवा त्यातल्या घर गावचे ते महत्त्वाचा जो व्यक्ती असेल, त्या व्यक्तीला राहण्यासाठी जे महत्त्वाचं घर होतं, तर त्या काळामध्ये जर राजा असेल तर किल्ला असायचा, किंवा जर कोणी त्यापेक्षा लहान असेल तर त्याला गडी असायचा, बुरुज असायचे, म्हणजे वेगवेगळे त्या काळातले ठिकाण होते. तर अशा स्वरूपात बीड जिल्ह्यामध्ये तुम्हाला अंबेजोगाई तालुक्यामध्ये, अंबेजोगाई तालुक्यामध्ये धर्मापूर या ठिकाणी गावामध्ये गडी आहे, आणि धारूर तालुक्यामध्ये धारूरचा बलदंड स्थल लोक तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे. नंतर महत्त्वाची ठिकाणी बघा, बीड या ठिकाणी काय आहे, बिंदुसरा नदीकाठी हे शहर वसले असून जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. तसेच येथे ऐतिहासिक खजाना विहीर आहे. बघा, ही महत्त्वाची खजाना विहीर आहे. आता या खजाना विहीरमध्ये, याला का खजाना विहीर म्हणतात, की या खजाना विहिरीचं पाणी कधी आटत नाही, पाणी कधी वर पण येत नाही, लेवलच्या वर त्या लेवलच्या येत पण नाही, आणि खाली पण जात नाही. अशा स्वरूपात एक स्वरूपात ही वेगळी वास्तू तयार केली आहे. तर या पाण्याचं लेवल कॉन्स्टंट ठेवण्यासाठी त्याच्यासाठी चार त्याला भुयार बांधलेले. तुम्हाला आता मी बीडच्या ह्या खजाना विहिरीला गेलेलो आहे, त्याच्यामुळे मला सगळी माहिती आहे. तर ह्या खजाना विहिरीमध्ये काय आहे, चार असे वेगवेगळे दरवाजे आहेत. चार दरवाजामधून चार ठिकाणी पाणी जातं, अंडरग्राउंड पाणी जातं पूर्ण, आणि त्यामुळे काय होते, ह्या विहिरीचं एक पाण्याची पातळी कॉन्स्टंट राखली जाते. कॉन्स्टंट सेम पाण्याची पातळी असते, कधी पाणी कमी पण होत नाही, कधी पाणी जास्त पण होत नाही. अशा स्वरूपात तुम्हाला हे खजाना विहीर तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे. तर ही हजरत मंसूर शाह दर्गा, तसेच कंकालेश्वरचं मंदिर देखील या ठिकाणी प्रसिद्ध आहे. बघा, खूप जुन्या काळातलं कंकालेश्वर मंदिर आहे. आता हे कंकालेश्वरचं मंदिर आहे, हे पूर्ण पाण्यामधलं कुंड आहे. तुम्ही जसं की पाण्याचं भरपूर असं बाजूनी पूर्ण खंडक आहे, पाणी आहे बाजूनी, आणि त्या पाण्याच्या खंडकामध्ये पाण्याच्या बाजूनी सगळ्या जे आहे ते मध्यभागी असं एक मंदिर आहे. ते म्हणजे कंकालेश्वरचं मंदिर त्याला म्हणतात. खूप फेमस मंदिर आहे, भरपूर सारे लोक तिथं दर्शनासाठी येत असतात. खूप फेमस मंदिर आहे कंकालेश्वरचं, महादेवाचं मंदिर आहे कंकालेश्वरचं मंदिर. तर हे मंदिर तुम्हाला प्रसिद्ध असं, हे मंदिर तुम्हाला या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये पाहता येणार, बीड शहरामध्ये हे तुम्हाला आहे. पुढचं आहे परळी वैजनाथ. पुढचं काय आहे, परळी वैजनाथ. आता परळी वैजनाथ या ठिकाणी काय आहे, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग जवा आगळा काशीपेक्षा तसबुरी श्रेष्ठ असे वर्णन करतात. असे स्वरूपात एक तुम्हाला परळी वैजनाथचं हे तुम्हाला मंदिर पाहायला मिळेल. वैद्यनाथ म्हणजे वैद्यांची भूमिकेमध्ये असलेले काय असणारे, शंकर आहेत. वैजनाथ, आता वैजनाथ म्हणजे नेमकं काय, तर वैजनाथचे जे मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, तर ते महादेवाचं मंदिर म्हणजे महादेवाचं कसं रूप आहे, वैद्य स्वरूपात, डॉक्टर स्वरूपात रूप आहे, त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात, वैजनाथ असे म्हणतात. तर वैजनाथचं मंदिर तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल. आणि मंदिर हेमाडपंथी आहे. हे मंदिर जे आहे ते हेमाडपंथी तुम्हाला मंदिर पाहता येणार. हेमाडपंथी स्वरूपाचं मंदिर आहे, आणि गणपतीचे दर्शन घेऊन वैजनाथाचे दर्शन घेतात या ठिकाणी. तुम्हाला काय होतात, वैजनाथाचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला अगोदर गणपतीचं दर्शन घ्यावं लागतं, आणि त्याच्यानंतर वैजनाथाचं तुम्हाला दर्शन घेतात. अशा स्वरूपात हे मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल. या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केलेला आहे. कुणी केलेला आहे, या गणपती जे मंदिर किंवा तुम्ही जे ह्याचे म्हणू शकता, सगळे जे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे परळीचं वैजनाथ, त्या सगळ्याचा हेमाडपंथी जे मंदिर आहे किंवा गणपती दर्शन पण वैजनाथ होतं, तर ह्या सगळ्या मंदिराचा जीर्णोद्धार कुणी केला, अहिल्याबाई होळकर यांनी केलेला आहे, हे तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता. पुढचं आहे अंबेजोगाई. पुढचं क्षेत्र आहे ते म्हणजे अंबेजोगाई. आता अंबेजोगाई हे मराठवाड्यामध्ये किंवा बीड जिल्ह्याचं माहेरघर, शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. शिक्षणाचं माहेरघर कोणतं आहे, अंबेजोगाई. तर अंबेजोगाई ह्या अंबेजोगाई नाव कसं पडलेलं आहे, तिथे एक मंदिर आहे, कोणा जोगाईचे प्राचीन मंदिर आहे, आणि आंबा जोगाई असे नाव पडलेले. बघा, आंबेजोगाईचं हे जे नाव गाव आहे, हे तालुका आहे, या ठिकाणी एक देवीचं मंदिर आहे, जोगाईचं मंदिर, आंबाचं मंदिर असं तुम्ही म्हणतात. तर हे आंबा जोगाई या ठिकाणी त्या मंदिरामुळेच त्या तालुक्याचं, त्या शहराचं, त्या ठिकाणाचं नाव अंबेजोगाई पडलेलं आहे.
आणि मराठीचे आद्य कवी जे मानले जातात मुकुंदराज व संत कवी दासोपंत यांची समाधीस्थाने पण तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहेत. मराठीचे जे आद्य कवी मानले जातात मुकुंदराज व संत कवी दासोपंत यांची समाधीस्थाने तुम्हाला या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय पण तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहेत. अंबेजोगाई या ठिकाणी अशा स्वरूपात ही सगळी माहिती आपण कव्हर करत आहोत. कोणाला काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुढचा आहे सौताड्याचा धबधबा. सौताडा अंबेजोगाई आपण पाहिलं, सौताड्याचा धबधबा आपण पाहणार आहोत, परळी वैजनाथ आपण पाहिलं, बीड शिहोर पाहिलं. आता बघा सौताड्याचा धबधबा म्हणजे काय, विचरणा नदीवर धबधबा प्रसिद्ध आहे. बघा विचरणा नावाची एक नदी आहे विचरणा, आणि विचरणा नदीवर हा सौताडाचा धबधबा आहे. सौताडा सौताडाचा धबधबा आहे. जवळपास 70 मीटर उंचीचा हा धबधबा तुम्हाला पाहायला मिळेल. 70 मीटर उंचीचा हा धबधबा तुम्हाला आहे सौताड्याच्या या ठिकाणी. पुढचा आहे राक्षस भुवन. बघा राक्षस भुवन हे काय, माधवराव पेशवानी या लढाईमध्ये निचा माणसा यातून दारून पराभव केला होता. बघा हे राक्षस भुवन जे आहे या गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं आहे, आणि याच ठिकाणी तुम्हाला बघू शकता बाजीराव पेशवे होते, माधवराव पेशवे आहेत. माधवराव पेशवानी या लढाईमध्ये निजामांचा दारुण असा पराभव केलेला आहे, दारुण पराभव केला आहे. कोणी केलाय, राक्षस भाऊ या ठिकाणी माधवराव पेशवे यांनी या लढाईमध्ये निजामांचा दारुण पराभव केलेला आहे, हे तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता. बघा याच्यामध्ये बघा ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहत आहोत. कोणाला काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. कोणाला जर लिहायचं असेल तर लिहून घ्या, खूप महत्त्वाच्या ह्या गोष्टी आहेत. तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. बघा अनअकॅडमीचे ॲपवर तुम्ही असतात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये पाहता येणार आहेत. राज्यसेवा बॅचेस, राज्यसेवा पी एस आय एस टी आय एस ओ डिपार्टमेंटल पी एस आयच्या बॅचेस आहेत, त्या बॅचेसला जॉईन घेऊ शकता. बग बाउंड्रीचा केविन आहे, त्याला पार्टिसिपेट करू शकता. मोठी प्राईस आहे कोणा रे अनअकॅडमीवर, मोठी प्राईस आहे कोणाच्या अगोदर तुम्ही जर ॲडमिशन घेतलं तर भरपूर सारे डिस्काउंट मिळेल. TRICS10 नावाचा रेफरल कोड यूज करायचा आहे, TRICKS10. आता वेगवेगळे पॅक आहेत, 1 महिना, 3 महिने, 6 महिने, 12 महिने, 24 महिने. म्हणजे जर तुम्ही 1 वर्षाचा आणि 2 वर्षाचं पॅक जर घेतला तर तुम्हाला भरपूर सारे डिस्काउंट भेटेल, बोनस भेटेल. आणि माझ्यातर्फे हा मी मिनी ठोकळा किंवा मॅजिक ठोकळा नावाचं आपले जे पुस्तकं आहेत ते मी तुम्हाला गिफ्ट स्वरूपात पाठवणार आहे. ह्या तुम्हाला याच्यामध्ये गोष्टी पाहता येणार आहेत. सगळ्या गोष्टी पाहतील, नक्कीच तुम्हाला सगळ्यांचा फायदा होईल. काय अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता. आणि आपण महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पेशल क्लासेस होतात, सकाळी 10 वाजता 1 होतात, दुपारी 2-1 वाजता होतात. तर हे सगळे स्पेशल क्लासेस आपले होतात. राजेश मिशन नाव सर्च करून आणि फ्रेमवर मला तिथे तुम्ही फॉलो करू शकतात. आत्तापर्यंत कोणत्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. येस, कोणाला काही अडचण आहे का आत्तापर्यंत? मित्रांनो अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. आतापर्यंत आपण या सगळ्या गोष्टी कव्हर केल्या. आता आपल्याला पाहिजेत महत्त्वाचे मुद्दे कोणते कोणते आहेत. महत्त्वाचे मुद्दे बीड जिल्ह्याबद्दलचे आपण बघूया. महत्त्वाचे ठिकाण आता आपण पाहिले, आता महत्त्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत. कोणते कोणते महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी तुम्हाला आहेत? कोणाला काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता. चला तर महत्त्वाचे मुद्द्यामध्ये आपण बघूया बीड जिल्ह्याबद्दलची माहिती. बीड जिल्हा हा सर्वसाधारणपणे मध्य महाराष्ट्रामध्ये आहे. बघा बीड जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, औरंगाबाद जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल, हे महाराष्ट्राच्या मध्यभागी असणारे जिल्हे आहेत. मध्यभागी मध्यभागी बीड, औरंगाबाद, जालना हे मध्यभागी तुम्हाला जिल्हे पाहायला मिळतील. नंतर राज्याचा एकूण क्षेत्रफळाच्या जवळजवळ 3.4% क्षेत्र हे बीड जिल्ह्याने व्यापले आहे. काय, राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या 3.4% क्षेत्र हे बीड जिल्ह्याने व्यापलेले आहे. तुम्ही हे याच्यामध्ये पाहू शकता. नंतर बीड जिल्ह्यास खूप जुना इतिहास लाभलेला आहे. रामायण काळामध्ये या भागातील उल्लेख तुम्हाला आढळतो. बघा बीड जिल्ह्याला काय, खूप जुना इतिहास लाभलेला आहे आणि रामायण काळामध्ये या भागातील उल्लेख तुम्हाला आढळतो.
नंतर सातवान चालुक्य कदम वकाटक अलाउद्दीन खिलजी निजाम यांच्या सत्ता होऊन गेलेल्या आहेत. बघा या ठिकाणी तुम्हाला काय झालेलं, या सगळ्यांची सत्ता होऊन गेल्या. सातवन असेल, चालुक्य असेल, कदम असेल, वकाटक असेल, अलाउद्दीन खिलजी असेल, निजाम असेल, यांच्या सत्ता या ठिकाणी होऊन गेलेल्या आहेत. पुढचं आहे बिंदुसारच्या काठी वसलेले शहर, यावरून याला बीड असे नामकरण पडलेलं आहे. तुम्हाला मी आत्ता सांगितलं होतं थोड्या वेळापूर्वी बीड जिल्ह्याचं नाव कसं पडलेलं आहे, तर बीड जिल्ह्याचं नाव अगोदर चंपावती नगरी होतं, पण चंपावती नगरीच्या नंतर एक तिथे काय झालं, मुघल सत्ता आली होती, मुघल सत्ता असती नंतर निजामांची सत्ता आली होती, बऱ्याच वेगळ्या सत्ता होऊन गेल्या. मग याच्यामध्ये काय झालं, त्या चंपावती नगरीचं चंपावती नगरी हे नाव कट केलं आणि त्याच्यानुसार त्याचं नाव बीड हे ठेवलं. बिंदुसरा, बिंदुसरा नदीच्या काठीवर हे शहर बसलेलं आहे, ज्याच्यामुळे बिंदुसरा नावाच्या नदीच्या काठावर असल्यामुळे याचं नाव बीड पडलं होतं आणि या बीडमुळेच हा जिल्ह्याचं नाव पडलेलं बीड जिल्हा. तर अशा स्वरूपात बिंदुसरा नदीच्या काठी वसलेल्या मुळे याला बीड असे नाव पडलेलं आहे, हे तुम्ही याच्यामध्ये बाजूला पाहू शकता. पुढचं आहे चालुक्य घराण्यातील चंपावती. बघा तुम्हाला हे आता पुढे याचा इतिहास पाहायला मिळेल की का याचं नाव पडलं बीड, हे नाव का पडलं. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता चालुक्य घराण्यातील चंपावती हे बीड शहराचे नाव चंपावती नगर असे ठेवले होते. बघा तुम्हाला आता सांगितलं चंपावती नगर याचं नाव ठेवलं होतं आणि मोहम्मद तुगलकांच्या काळामध्ये बीड असे नाव झालेलं आहे. बघा मोहम्मद तुगलक यांच्या काळामध्ये, मोहम्मद जे तुगलक होते त्यांच्या काळामध्ये याला नाव बीड पडलेलं आहे. नंतर मराठा निजाम यांच्या झालेल्या राक्षस भवन व खडी या युद्धामध्ये ह्या भाग मराठ्याकडे आला होता आणि मराठ्याशाहीच्या अस्तानंतर हा भाग पूर्ण प्रदेश पुन्हा हैदराबादच्या निजामाकडे गेलेला आहे. तर मराठ्याचा निजामांचा या ठिकाणी काय झालेलं आहे, युद्ध झालं होतं राक्षस भवनच्या ठिकाणी, त्यावेळेस ते मराठ्याकडे आले, मराठे जिंकले असल्यामुळे आणि पुन्हा नंतर परत मराठेशाहीच्या अस्तानंतर परत ते काय झालेले प्रदेश हैदराबादच्या संस्थानाकडे किंवा हैदराबादच्या निजामाकडे तो गेलेला आहे. तर हे बीड जिल्ह्याबद्दल तुम्ही बघू शकता. पुढचा आहे हैदराबाद संस्थानाच्या विलीनीकरणानंतर हा भाग प्रथम मुंबई राज्यानंतर महाराष्ट्रामध्ये विलीन झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये काय झालेलं आहे, विलीन झालेला तुम्हाला यामुळे पाहता येणार आहे. बीड असेल, औरंगाबाद असेल, हैदराबाद असेल, या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार. बीड जिल्ह्यातील गोदावरी नदी नदी खोऱ्यात रेगूर मृदा तुम्हाला आढळते, तर दक्षिणेकडील जमीन ही कमी प्रतीची आढळते. बघा बीड जिल्ह्यातील जी गोदावरीची, आता बघा बीड जिल्ह्यामध्ये बघा वरच्या साईडला तुम्हाला बघू शकता, वरच्या साईडला गोदावरी नदी आहे. बीड जिल्ह्याच्या वरच्या साईडला उत्तरेला तुम्हाला गोदावरी नदी पाहायला मिळेल आणि दक्षिणेला खालच्या साईडला मांजरा नदी पाहायला मिळेल. ह्या दोन महत्त्वाच्या नदी तुम्हाला बाउंड्रीज तुम्हाला पाहायला मिळतील आणि ह्या गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये, गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये तुम्हाला जर पाहिलं तर चांगल्या स्वरूपाची रेगूर मृदा तुम्हाला पाहायला मिळेल. रेगूर किंवा काळ्या स्वरूपाची मृदा आहे आणि जर दक्षिणेकडे जर गेला तर तुम्हाला कमी प्रतीची, जर खालच्या साईडला आला तर तुम्हाला दक्षिणेकडे कमी प्रतीची मृदा पाहायला मिळेल. तर अशा स्वरूपात गोदावरी या गोदावरीजवळ चांगली काळी कसदार मृदा तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे. नंतर बीड जिल्ह्यातील उन्हाळा व हिवाळा यांच्यात तापमान मोठा तफावत असते. बघा बीडमध्ये काय असतं, उन्हाळा एकदमच उष्ण स्वरूपाचा कडक स्वरूपाचा असतो, हिवाळा एकदमच थंड स्वरूपाचा थंड कडाक्याचा असतो. तर अशा स्वरूपात तुम्हाला डिफरन्स दोघांमध्ये तफावत तुम्हाला पाहायला मिळेल. असं नाही की हवामान सारखंच राहणार आहे, तर उन्हाळ्यामध्ये हवामान खूप गरम होतं, हिवाळ्यामध्ये हवामान खूप थंड होतं. अशा स्वरूपात तुम्हाला एक डिफरन्स मोठी तफावत तुम्हाला या बीड जिल्ह्यामध्ये हवामानामध्ये पाहता येणार आहे. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडतो. आता बीड जिल्ह्यामध्ये पाऊस कोणतून पडतो, तर नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून. बघा आग्नेय, बरोबर आग्नेय ही तुम्हाला माहिती आहे, आईवान ही तुम्हाला ट्री सायन्स होतं, तर या साईडला नैऋत्य असतो, बरोबर नैऋत्य. तर या नैऋत्य दिशेकडून जो पाऊस पडतो तो पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्याकडून पाऊस पडतो. नैऋत्य मोसमी वाऱ्याकडून तुम्ही याच्यामध्ये बघू शकता की बीड जिल्ह्याला नैऋत्य मोसमी वाऱ्याकडून पाऊस पडत असतो, नैऋत्य मोसमी वारे. नंतर तुम्हाला पाहता येईल की बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस नैऋत्य वाऱ्याकडून पडला, पण बीड जिल्ह्याचा भाग जो आहे पर्जन्य छायाच्या प्रदेशात येतो, त्यामुळे अवर्षणग्रस्त तालुक्याची संख्या जास्त आहे. बघा पर्जन्य छायाचा भाग म्हणजे काय, या बघा महाबळेश्वर असेल किंवा म्हणजे तुमची सह्याद्री पर्वतरांग असेल किंवा तुमची बालाघाट हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग असेल, या डोंगर रांगेमध्ये ज्यावेळेस ढग घुसतात त्या ठिकाणी भरपूर पाऊस पडतो, पण तेच ढग जर पुढे आले तर ते काय होतात, खाली येत न येता ते वर जातात, त्याच्यामुळे
म्हणजे हा जो प्रदेश असतो पर्जन्य छायाचा प्रदेश, म्हणजे या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी असतं. तर अशाच रूपात या बीड जिल्ह्याला काय आहे, पर्जन्य छायाचा प्रदेश लाभलेला आहे. आणि या पर्जन्य छायाच्या प्रदेशामुळेच या ठिकाणी अवर्षणग्रस्त म्हणजेच तुम्हाला दुष्काळी स्वरूपाचे तुम्हाला तालुके जास्त पाहायला मिळतील. अवर्षणग्रस्त तालुक्याची संख्या या ठिकाणी तुम्हाला जास्त स्वरूपात बीड जिल्ह्यामध्ये. पण आता अलीकडे जर पाहिलं, या 4-5 वर्षामध्ये बीडला पण चांगल्या स्वरूपाचा पाऊस आहे. बीड असेल, औरंगाबाद असेल, उस्मानाबाद असेल, या ठिकाणी तुम्हाला चांगल्या स्वरूपाचा या ठिकाणी पाऊस पडलेला मिळेल. नंतर बघा, सीना नदी नैऋत्य भागाच्या सीमेवरून वाहते, तर मांजरा नदी ही दक्षिणेकडे सरहद निर्माण करते. बघा, ही जी आहे बीड जिल्ह्याची बाउंड्रीज, बघा दक्षिणेला आहे मांजरा नदी आहे. तुम्हाला या साईडला जर गेलात, पूर्व साईडला जर गेलात, पूर्व साईडला जर गेलात तुम्हाला, तर सीना नावाची नदी आहे. सीना नैऋत्य किंवा या साईडला तुम्हाला नैऋत्य साईडला गेलं तर सीना नावाची नदी आहे. तुम्हाला अहमदनगर मधून पण ही नदी वाहते. सीना नावाची नदी ही नैऋत्य बाउंड्री करते, मांजरा नदी ही तुम्हाला दक्षिण बाउंड्री करते, आणि गोदावरी नदी ही उत्तर बाउंड्री करते, हे तुम्ही याच्यामध्ये पाहता येणार आहे. यस, सगळ्यांचं स्वागत आहे. ओके, चला तर अशा स्वरूपात जिल्ह्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण कव्हर करत आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप सुंदर स्वरूपाची माहिती तुम्हाला मी देत आहे. पूर्ण जिल्ह्याची माहिती तुम्हाला इतर कुठेच एवढी माहिती भेटणार नाही. तर या सगळ्या सविस्तर स्वरूपात रंगीत स्वरूपात सगळी माहिती आहे. बीड जिल्ह्याचे तालुके आपण पाहिले, बीड जिल्ह्याचा विस्तार पाहिला, अक्षरवृत्त विस्तार किती आहे, रेखावृत्त विस्तार पाहिला, क्षेत्रफळ पाहिलं, बीड जिल्ह्याचा नकाशा पाहिला, कासवासारखा दिसतो. एक छोटी ट्रिक सांगितली होती, बीड जिल्ह्याचा नकाशा हा कासवासारखा दिसतो. त्याच्यानंतर पाहिलं त्याचं क्षेत्रफळ किती आहे, 10,500 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ तुम्हाला बीड जिल्ह्याचं पाहायला मिळेल. लोकसंख्या, या लोकसंख्या या क्षेत्रफळामध्ये जवळजवळ 26 लाख लोक राहतात. 25,85,000 म्हणजे जवळजवळ 26 लाख लोक तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये पाहतील. आणि याच्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण खूप कमी आहे, पुरुषांचं प्रमाण जास्त आहे. म्हणून याचं लिंग गुणोत्तर 916 आहे, खूप कमी स्वरूपाचं लिंग गुणोत्तर आहे. 916 लिंग गुणोत्तर आहे. घनता जर पाहिली, 242 घनता आहे. 242 एवढी घनता, म्हणजे प्रत्येक चौरस किलोमीटर मध्ये किती लोक राहतात, तर 242 तुम्हाला या ठिकाणी लोक राहताना दिसतील. साक्षरता शेकडा प्रमाण 2011 नुसार जर पाहिलं, 77% क्षेत्र तुम्हाला साक्षरता शेकडा प्रमाण आहे. पण आता 2011 नंतर आतापर्यंत जर पाहिलं तर साक्षरता शेकडा प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यामुळे ती आकडेवारी तुम्हाला 2021 मध्ये म्हणजे आताच्या जनगणनेमध्ये पाहायला मिळेल. नंतर हवामान पाहिलं, उष्ण व कोरड्या स्वरूपाचं हवामान आहे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही फक्त जर कोकण सोडला तर बाकी ठिकाणी जास्त करून तुम्हाला उष्ण व कोरड्या स्वरूपाचं हवामान पाहायला मिळेल. आणि बघा, पर्जन्य छायेचा प्रदेश असल्यामुळे इथे पाऊस कमी पडतो. पर्जन्यमान फक्त 65 सेंटीमीटर पाऊस आहे, सरासरी 65 सेंटीमीटर पाऊस या ठिकाणी पडतो. तालुक्यांचे प्रमाण आहे 11, एकावर एक 11, 11 आणि 11, 11 आणि 11, एकावर एक 11, 11 आणि 1 बकरा, अशा स्वरूपात तुम्ही लक्षात ठेवू शकता. छोटे छोटे ट्रिक्स लक्षात ठेवल्या म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी सोप्या जातात. मग कोणते कोणते तालुके आहेत, बीड, माजलगाव, गेवराई, केज, अंबेजोगाई, शिरूर, कासार, परळी, वडवणी, पाटोदा, धारूर, आष्टी, असे जवळजवळ 11 तालुके तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये पाहता येतील. शेजारी जिल्हे, आणि हा तुम्हाला 100% अशा स्वरूपात प्रश्न पडतो की कोणता पण एक जिल्हा दिला जातो त्या जिल्ह्याच्या क्लॉकवाईज तुम्हाला लावायला सांगतात. की बघा याच्यामध्ये बघा तुम्ही बघू शकतात, परभणी आहे, लातूर, परभणी नंतर तुम्हाला इकडे बीड जिल्ह्याच्या इकडे औरंगाबाद, बीड, परभणी वगैरे आहे, तुम्हाला इकडे अहमदनगर आहे, या सगळ्या अशा जे उस्मानाबाद जिल्हे आहे या सगळ्यांच्या बाउंड्रीज तुम्हाला लागलेले दिसतील. पिके सगळीकडे कॉमन पिक आहेत मराठवाड्यामध्ये. आणि हे प्रश्न तुम्हाला शक्यतो असे कोणी विचारत नाही, तरी पण मी माहिती दिलेली आहे की बाबा बीड जिल्ह्यामध्ये कोणते पिक आहेत. ज्वारी, गहू, बाजरी हे नॉर्मल पिक आहेत. तूर, उडीद, भुईमुंग, भुईमुंग, करडे, सूर्यफूल, येथे जे तुम्हाला पिकं या ठिकाणी पाहता येणार आहे. त्याच्यानंतर उद्योगधंद्यामध्ये उद्योगधंदे पण जास्त सेमच आहे, सगळीकडले सेम उद्योगधंदे आहेत. पण याच्यामध्ये नवगण राजुरीच्या घोंगड्या हा शब्द खूप महत्वाचा आहे. बघा, पंढरपूर या ठिकाणच्या घोंगड्या आणि नवगण राजुरीच्या घोंगड्या खूप प्रसिद्ध आहेत. जसं पैठणी आपण काय म्हणतो, पैठणची साडी, पैठणी साडी, त्या स्वरूपात नवगण राजुरीच्या घोंगड्या, पंढरपूरच्या घोंगड्या प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या चादरी प्रसिद्ध आहेत. तर ह्या नवगण राजुरीच्या घोंगड्या तुम्हाला हा शब्द, हा प्रश्न तुम्हाला फिक्स विचारू शकता, ते पण तुम्ही बाजूला नोटबुक मध्ये लिहून ठेवा. त्याच्यानंतर बघा, नद्या पाहिल्या, गोदावरी, सीना, मांजरा, बिंदुसरा, सिंधपना, सरस्वती, कुंडलिका आणि वान, या सगळ्या नद्या तुम्हाला बीड जिल्ह्यामधून वाहताना दिसतील. पर्वतरांगामध्ये जर बघितलं, बालाघाटची डोंगर रांग
खूप प्रसिद्ध अशी बालाघाटाची डोंगररांग आहे. और अहमदनगर मधून हरिश्चंद्र बालाघाटरांग सुरू होते आणि तिथून पुढे तुम्हाला बीड जिल्हा असेल, उस्मानाबाद जिल्हा असेल, तिकडे पुढे सोलापूर जिल्हा असेल, लातूर जिल्हा असेल, या ठिकाणी या डोंगररांगा पसरलेला तुम्हाला पाहायला मिळतील. बालाघाट डोंगररांग. नंतर मृदा जर पाहिली, काळी कसदार मृदा म्हणजे किंवा रेगूर मृदा किंवा कापसाची मृदा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. काळी कसदार कापसाची मृदा तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल. धरणे आणि प्रकल्प जर पाहिले, माजलगावचं धरण, मांजरा नदीवर तुम्हाला एक धरण आहे, मांजरा धरण प्रकल्प आहे. नंतर त्याचबरोबर तलवार प्रकल्प, हे वेगवेगळे प्रकल्प तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये पाहता येणार आहेत. नंतर किल्ल्यामध्ये जर पाहिलं, धर्मापूर, धर्मापूर या ठिकाणीमध्ये गावामध्ये एक गडी आहे आणि धारूर तालुक्यामध्ये धारूरचा बलदंड स्थल दुर्ग तुम्हाला पाहता येईल. त्याचबरोबर बीड शहरामध्ये चंपावती नगरी किंवा चंपावती राणीचा तुम्हाला किल्ला पाहायला मिळेल. तर हे सगळे किल्ले तुम्हाला बीड जिल्ह्यामधले तुम्हाला पाहता येणार आहे. नंतर महत्त्वाच्या ठिकाणामध्ये जर पाहिलं, बीडमध्ये आपण पहिलं बीडचं पाहिलं. बीड हे काय आहे, नदी काठी, बिंदुसर नदीच्या काठी वसलेला आहे. या ठिकाणी खजाना बावडी आहे, कंकालेश्वर मंदिर तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे. त्याचबरोबर परळी वैजनाथ, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग, जे वैद्य डॉक्टरच्या स्वरूपात महादेव आहे, ते डॉक्टरच्या स्वरूपातलं हे जे मंदिर आहे परळी वैजनाथचं, हे मंदिर तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये पाहता येणार आहे. आणि हेमाडपंथी, महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे मंदिर आहे, हेमाडपंथी मंदिर आहे, हेमाडपंथी मंदिर आहे. आणि या मंदिराचा जीर्णोद्धार आहे तो अहिल्याबाई होळकर यांनी केलेला आहे. अहिल्याबाई होळकर यांनी हा तो तुम्हाला जीर्णोद्धार केलेला दिसेल. अमित पाटील सर, यस, थँक्यू व्हेरी मच अमित पाटील सर. सॉरी मी तुमच्या कमेंट्सकडे लक्ष दिलं नाही. अमित पाटील सर, ते दुसरे जे एक कोणी अमित नावाचा मुलगा होता बहुतेक, तो मला त्याचं वागणूक बरोबर वाटली नाही आहे. तर ठीक आहे, टेन्शन घेऊ नका त्याच्याबद्दल. तो म्हणजे आपल्यासाठीच नाही, ते कोणाला पण काहीतरी खराब खराब कमेंट पण टाकत होता, मुलींना पण खराब कमेंट टाकत होता, मुलांना पण व्यवस्थित बोलत नव्हतं. अशा लोकांना इग्नोर केलेलं चांगलं असतं. ज्या असे जे लोक असतात त्यांना इग्नोर केलेलं कधी पण चांगलं असतं. त्याच्याबद्दल जास्त बोलायचं पण नाही, त्यांच्याबद्दल जास्त लक्ष पण देत नाही. कारण की आपण ज्यावेळेस अधिकारी होतो, अधिकारी झाल्यानंतर असे भरपूर सारे लोक तुम्हाला भेटणार असतात. त्याच्यामुळे अशा लोकांना इग्नोर करण्याचं चांगले असतं. त्यांना माहीत नसेल ते कोण असतात, कसे असतात, त्याच्यामुळे अशा लोकांना इग्नोर करण्यात खूप चांगलं असतं. आपण अशा लोकांकडे लक्ष दिलं तर आपल्या आपली जी बुद्धी असते ती कमी होते आणि आपला जो कॉन्सन्ट्रेशन असतं ते कमी होतं. त्याच्यामुळे अशा लोकांना फक्त हो म्हणायचं आणि पुढे चालायचं, लक्ष द्यायचं नाही. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. यस, त्याच्यामुळे जे काही लोक येतात कमेंट मारतात त्यांच्याबद्दल जास्त लक्ष द्यायचं नाही. ओके, चला पुढे बघूया. राक्षस भवन, आपण अंबेजोगाई पाहिलं. अंबेजोगाई या ठिकाणी तुम्हाला मुकुंदराजे जे आद्यकवी होते, मुकुंदराज संतकवी दासोपंत यांचे समाधी स्थान आहे. सौताळा, या सौताळा बघा, तुम्हाला हा पण प्रश्न भरपूर साऱ्या वेळेस परीक्षेत पडलेला आहे. सौताळाचा जो धबधबा आहे कोणत्या नदीवर आहे, तर विसर्ण नावाच्या नदीवर आहे. विसर्ण नावाची नदी जी आहे ती सौताळ्याचे तुम्हाला धबधबा या ठिकाणी पाहता येईल. जवळपास 70 मीटरचा हा धबधबा आहे. राक्षस भवन, राक्षस भवन या ठिकाणी माधवराव पेशव्यांनी काय केलं, लढाईमध्ये निजामांचा दारुण पराभव केलेला आहे. महत्त्वाचे मुद्दे पाहूया. बीड जिल्हा हा सर्वसाधारणपणे बीड हा मध्यभागी आहे. नंतर 3.4% बीड क्षेत्र व्यापलेला आहे. बीड जिल्ह्याला खूप जुना असा इतिहास लाभलेला आहे. रामन काळामध्ये देखील याचा उल्लेख सापडतो. सातवाहन चालुक्य यांना बरेच हे वकाटक असेल, अलाउद्दीन खिलजी असेल, निजाम असेल, यांच्या या सत्ता होऊन गेल्या. बेंदुसरा नदीच्या काठामुळे असलेला बीड नाव पडलेलं हे पण पाहिलं आपण. नंतर तालुक्यामध्ये चंपावतीने चंपावती राणीचा तुम्हाला किल्ला पण पाहायला मिळेल. नंतर यानंतर मुहम्मद तुगलक यांनी बीड नाव पडलेलं हे पण झालेलं. नंतर मराठी निजाम यांच्यामध्ये झाले, राक्षसभाऊच्या खाडीमध्ये या खडी या युद्धामध्ये मराठ्यांनी हे जिंकून घेतलं होतं आणि परत हा मराठशाहीच्या असल्यानंतर हा प्रदेश पुन्हा हैदराबादच्या संस्थानाकडे गेला होता. तर हैदराबादच्या संस्थानाच्या विलीकरणाचा हा भाग प्रथम मुंबई राज्यामध्ये जोडला गेला होता. नंतर बीड जिल्ह्यातील गोदावरी खोऱ्यात रेगूर मृदा आढळते आणि दक्षिणेला जमीन ही कमी प्रतीची आढळते हे पण पाहिलं. बीड जिल्ह्यामध्ये उन्हाळे हे कडक असतात, हिवाळे पण कडक स्वरूपात, म्हणजे डिफरन्स तुम्हाला पाहायला मिळेल. बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस हा नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडतो. आणि हे जे बीड जिल्ह्याचे तालुके आहेत हे अवर्षणग्रस्त तालुके आहेत. त्याच्यामध्ये बीड कारण तिथं पाऊस कमी पडतो हे तुम्ही याच्यामध्ये यस येस हे तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता. नंतर त्याच्यानंतर सीना नदी, जी सीना नदी आहे ही नैऋत्य भागाची सीमा तयार करते. नैऋत्य भागाची सीमा कोण करते, सीना नावाची नदी करते.
आणि पुढची जी नावाची नदी आहे मांजरा नावाची नदी ही दक्षिण सीमा करते औरंगाबाद हे जालना असेल याच्या ठिकाणी. गोदावरी नदी जी सीमा तुम्हाला पाहायला मिळेल, दक्षिणेला उत्तरेला गोदावरी आहे, दक्षिणेला मांजरा आहे, नैऋत्येला सिन्ह नदी आहे. जिल्ह्यामध्ये खरीप व रब्बी हंगामामध्ये पिके घेतली जातात. ज्वारी हे प्रमुख अन्नधान्य पीक व कपाशी हे प्रमुख नगदी पीक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. नगदी पीक कोणता आहे? कपाशी किंवा तुम्हाला कापूस हे नगदी पीक आहे. जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र अतिशय कमी असून जिल्ह्यामध्ये एकूण क्षेत्रफळाच्या फक्त 2.43% क्षेत्र हे जंगल व्याप्त आहे. नंतर नायगाव या ठिकाणी मयूर अभयारण्य बघा, हे जे नायगाव आहे या ठिकाणी काय आहे, बीड जिल्ह्यामधील नायगाव पहिलं हे प्रथम असं नायगावचं हे मयूर अभयारण्य म्हणजे मोरासाठी हे प्रसिद्ध आहे नायगावचं अभयारण्य. नंतर आष्टी या ठिकाणी हजरत शाह बुखारी यांची दर्गा तुम्हाला पाहायला मिळेल. परळी या ठिकाणी वैष्णव विद्युत निर्माण केंद्र तुम्हाला पाहायला मिळेल. मांजरसुंभा जवळ तुम्हाला कपिलधारा नावाचा धबधबा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. बघा खूप फास्ट रूपात आपण रिव्हिजन करतो आहोत प्रत्येक जिल्ह्याची माहिती. आपण संपूर्ण माहिती तुम्हाला इतर कोणत्याच पुस्तकात एवढी माहिती भेटणार आहे, सगळी माहिती आपण व्यवस्थित डिटेल्स कव्हर करत आहोत. मांजरसुंभा जवळ काय कपिलधारा नावाचा धबधबा तुम्हाला पाहायला मिळेल. अहमदनगर व बीड यांची नैसर्गिक सीमा सिन्हा नदीने निर्माण केली आहे. कोणत्या नदीने? अहमदनगर आणि बीड यांची नैसर्गिक सीमा सिन्हा नदीने नावाने तयार केलेली आहे. नंतर मराठीचे आद्यकवी जे असतात, मराठीचे आद्यकवी कोणते? मुकुंदराज व प्राचीन गणितज्ञ भास्कराचार्य हे बीडचेच तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. बीडचे काय आहेत हे आद्यकवी मुकुंदराज असतील, प्राचीन गणितज्ञ भास्कराचार्य असतील, हे बीडचेच तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. नंतर मंजरत या ठिकाणी काय गोदावरी व सिंदफणा नदीचा संगम झालेला आहे. बघा गोदावरी नदी आहे आणि इकडे एक कोणती नदी आहे? सिंदफणा नदी आहे. गोदावरी आणि सिंदफणा या नदीचा संगम कुठे झालेला आहे? मंजरत या ठिकाणी. मंजरत या ठिकाणी काय झालेलं आहे? गोदावरीचा संगम आणि बिंदू सॉरी सिंदफणाचा संगम या दोघींचा संगम या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. यस वॉइस कमी आहे सर, वॉइस कमी आहे. आता आवाज येतोय का? कमेंट बॉक्स मध्ये सांगा आता आवाज येत आहे का? आवाज येत आहे का आता? यस कपिलदार पण आहे. यस यस खूप छान, कपिलदार पण या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार. नंतर बघा नामलगाव, नामलगाव या ठिकाणी बिंदुसर नदी काठी गणपतीचे पुरातन मंदिर आहे आणि भारतातील 21 गणेश पीठापैकी एक स्थान आहे. बघा गणपतीचं मंदिर नामलगाव या ठिकाणी बीड जिल्ह्याच्या जवळच 5 ते 6 किलोमीटर अंतरावर एक नामलगाव एक मंदिर नामलगावात या ठिकाणी काय आहे गणपतीचं मंदिर आहे. नदीच्या काठी बिंदुसर नदीच्या काठी आणि अजून एक छोटी नदी या दोन नद्यांच्या संगमावर हे शहर हे काय गणपतीचं मंदिर आहे. खूप सुंदर का मंदिर आहे, खूप जुन्या काळातलं हे मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल. आणि याची आख्यायिका अशी आहे की पूर्ण भारतामधील 21 गणेशपीठ आहेत त्या गणेशपीठापैकी हे एक मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल, गणपतीचं मंदिर नामलगावचं गणपती मंदिर. तर खूप लांबून लांबून लोक इथं दर्शनासाठी येतात, जागृत असं देवस्थान आहे. जिल्ह्यामधील उत्तरेकडील गोदावरी खोऱ्यामध्ये भाग गंगाथडी तर दक्षिणेकडील भाग हा मांजर नदी काठीच्या हा मांजरथडी म्हणून ओळखला जातो. तर बघा ही खूप महत्वाची माहिती तुम्हाला याच्यामध्ये आता पाहणार आहे. बघा काय आहे गोदावरी नदी आहे, गोदावरी नदी कुठे आहे? दक्षिणेला सॉरी उत्तरेला कोणती आहे? गोदावरी नदी आहे. बीड जिल्ह्याच्या उत्तरेला गोदावरी नदी आहे आणि खालच्या दक्षिण साईडला मांजर नदी आहे. तर असं म्हणतात की गोदावरी नदीच्या काठ्या गोदावरी नदीच्या जो क्षेत्र आहे गोदावरी नदीचं जे क्षेत्र आहे त्याला काय म्हणतात? गंगथड म्हणतात. आणि मांजर नदी जी आहे मांजर नदी या मांजर नदीच्या भागाकडल्याला म्हणतात मांजरथड, मांजरथडी किंवा मांजरथड अशा स्वरूपात तुम्ही मांजरथडी गंगथडी अशा स्वरूपात तुम्हाला गंगा म्हणजे काय गोदावरीला गंगा म्हणतात. त्याच्यामुळे गंगथडी म्हणजे गोदावरीकडचा प्रदेश, मांजरथडी म्हणजे मांजर नदीकडला प्रदेश अशा स्वरूपात तुम्हाला हे दोन प्रदेश तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहेत. कुणाला काही आतापर्यंत अडचणी असतील तर विचारू शकत, खूप महत्वाचे आपण सगळ्या गोष्टी कव्हर केल्या. खूप कोणाला काही अडचणी असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकत. आज बघा खूप महत्वाचे आपण सगळे पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. कुणाला काही अडचणी असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकत. महाराष्ट्राच्या भूगोलामधला पुढचा आपण जिल्हा कव्हर केला तो म्हणजे बघा बीड जिल्हा. आणि तुम्हाला याच्यामध्ये मी नकाशामध्ये मी दाखवलो पण होतो, हा नकाशा तुम्हाला दाखवलाय का सगळ्यांना कमेंट बॉक्समध्ये सांगा, हा नकाशाबद्दल आपण माहिती घेतलेली आहे का? बघा बी महाराष्ट्रामधील सगळे जिल्हे एकदम ट्रिक्सनुसार तुम्हाला हा नकाशा मी दाखवलेला आहे का कमेंट बॉक्समध्ये सांगा.
महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्याचा नकाशा, नंतर भारतामधील सॉरी भारतामधील प्रत्येक राज्याचा नकाशा एकदम ट्रिक्सनुसार आपण पाहत असतो. तर हे तुम्हाला दाखवलेलं आहे का कमेंट बॉक्समध्ये सांगा. महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्याचा नकाशा. हा नकाशा आपण पाहिलाय का विद्यार्थी मित्रांनो? याच्यामध्ये नकाशामध्ये मी सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत. तुम्हाला जर एखाद्या दिवस सांगा मला कमेंट, जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर एक आपण लेक्चर घेऊया. पूर्ण महाराष्ट्रामधील नकाशे, पूर्ण महाराष्ट्रामधील जिल्ह्याचे 36 जिल्ह्यांचे 36 नकाशे वेगवेगळ्या प्रकारे एकदम छान स्वरूपात ट्रिक्सनुसार जर पाहिजे असतील तर एक लेक्चर आपण स्पेशल त्याच्यावर घेऊया. महाराष्ट्रामधील 36 जिल्ह्यांचे 36 नकाशे तुम्हाला सुंदर स्वरूपात मी तुम्हाला ही आकृती बनवलेली आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्कीच सांगा, आपण नक्कीच ते एक लेक्चर घेऊया. कुणाला जर ते लेक्चर पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, नक्कीच आपण ते लेक्चर घेणार आहोत. चला तर अशा स्वरूपात आपण बीड जिल्ह्याची आज संपूर्ण माहिती घेतलेली आहे. कोणाला काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. तर कुणाला लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या, खूप छान स्वरूपाची माहिती आहे, नक्कीच तुम्हाला या सगळ्यांचा फायदा होणार आहे. कोणाला काही अडचणी असतील तर नक्कीच तुम्ही विचारू शकता. आवाज येतो का मित्रांनो? कमेंट बॉक्स मध्ये सांगा आवाज ऐकू येत आहे का. तर चला एकदा फास्ट स्वरूपात आपण बीड जिल्ह्याची रिव्हिजन करूया आणि आपण लेक्चरला थांबूया. बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिला बीड जिल्ह्याचा नकाशा. बीड जिल्ह्याचा नकाशा आपण पाहत असताना पाहिलं बीड जिल्ह्याचा नकाशा हा कासवाप्रमाणे दिसतो. ह्याचा नकाशा हा बीड जिल्ह्याचा नकाशा कासवाप्रमाणे दिसतो, हे आपण पहिली ट्रिक्स पाहिली होती. त्याच्यानंतर आपण पाहिलं त्याचा अक्षय उत्तर विस्तार किती आहे, रेखा उत्तर विस्तार किती आहे, 18 ते 19 उत्तर गोलार्धामध्ये तुम्हाला विस्तार पाहायला मिळेल. रेखा उत्तर विस्तार आहे 74 ते 76 पूर्व गोलार्धामध्ये तुम्हाला विस्तार पाहायला मिळेल. क्षेत्रफळ पाहिलं 10,615 चौरस किलोमीटर मध्ये तुम्हाला क्षेत्रफळ पाहायला मिळेल. लोकसंख्या जर पाहिली, एकूण लोकसंख्या जर पाहिली तर 25,85,049 एवढी लोकसंख्या आहे. स्त्री पुरुष प्रमाण पाहिलं ते कमी आहे, 916 तुम्हाला पाहता येईल. पुरुषांची संख्या जास्त आहे. घनता पाहिली 242 एवढी तुम्हाला घनता पाहता येणार आहे. घनता चांगल्या स्वरूपाची आहे, 242 एवढी घनता आहे. साक्षरता शेकडा प्रमाण पाहिलं 76.99% तुम्हाला साक्षर शेकडा प्रमाण आहे, जवळजवळ 77%. नंतर हवामान पाहिलं उष्ण व कोरड्या स्वरूपाचं हवामान आहे. पर्जन्यमान आहे 65 सेंटीमीटर. तालुके आहेत 11 तालुके तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहेत. नंतर बघा तालुके 11 कोणते, बीड, माजलगाव, गेवराई, केज, आंबेजोगाई, शिरूर कासार, परळी, वडवणी, पाटोदा, धारूर, आष्टी, असे जवळजवळ 11 तालुके तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील. शेजारील जिल्हे बघा, शेजारील जिल्हे कोणते कोणते, परभणी जिल्हा आहे, लातूर जिल्हा आहे, उत्तरेला औरंगाबाद जिल्हा तुम्हाला पाहायला मिळेल. नंतर जालना जिल्हा पाहायला मिळेल. पश्चिमेला जर गेला तर तुम्हाला अहमदनगर जिल्हा पाहायला मिळेल आणि दक्षिणेला खालच्या साईडला अहमदनगर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्हा या तुम्हाला बाउंड्रीज पाहायला मिळतील. जर पिके पाहिले, ज्वारी, गहू, बाजरी, उडीद, भुईमुग, हे म्हणजे तुम्हाला कॉमन पिकं तुम्हाला याच्यामध्ये पाहता येतील. उद्योगधंद्यामध्ये पहा, आत्माग आहे, तेलगिरणी असतील, साखर कारखाने असतील, दुग्ध व्यवसाय असतील, कातडी कमवणी असतील, दूरदर्शन संच असतील, नवगण राजूरच्या घुंगड्या इथल्या प्रसिद्ध आहेत, स्टील व पितळी भांडे आहेत, जेनिंग प्रेसिंग, हे उद्योगधंदे तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहेत. नद्या जर पाहिल्या, गोदावरी, सेना, मांजरा, बिंदुसरा, सिंदफणा, सरस्वती, कुंडलिका, वान इत्यादी नद्या तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहेत. पर्वतरांगामध्ये बालाघाटचे डोंगररांग तुम्हाला प्रसिद्ध आहे. मृदा पाहिली, काळी गजर मृदा सापडते. पर्वतरांगामध्ये बघितलं बालाघाटचे डोंगररांग,
खूप प्रसिद्ध आहेत, मृधा हे पाहिले आपण। नंतर धरणे प्रकल्पामध्ये माजलगावचं तुम्हाला सिंध माजलगावचं धरण प्रसिद्ध आहे, सिंदफणा नदीवरलं। मांजरा नदीवर मांजरा प्रकल्प आहे, तलवार प्रकल्प आहे, कोणत्या नदीवर, बाण नदीवर, हे पाहिलं। किल्ल्यामध्ये पाहिलं धर्मापूरच्या गावामध्ये गडी आहे ती पाहिली। नंतर धारूर तालुक्यामध्ये धारूरचा बलदंड सलदुर्ग तुम्हाला पाहायला मिळेल। नंतर त्याचबरोबर चंपावती चंपावती राणीचा किल्ला तुम्हाला बीड शहरात पाहायला मिळेल। महत्त्वाची ठिकाणं पाहिले बिंदुसरा नदीकाठावर, हे बिंदुसरा बीड जे शहर वसलेलं आहे, या ठिकाणी कंकालेश्वराचं मंदिर आहे। नंतर परळी वैजनाथ, या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे ते। नंतर अंबेजोगाई, या ठिकाणी पाहिलं संत कवी आद्यकवी मुकुंदराज यांची आणि दासोपंत यांची समाधीस्थळ आहेत। सोताळा, या सोताळा या ठिकाणी विचार नदीवर तुम्हाला धबधबा पाहायला मिळेल, जो की 70 मीटर उंचीचा आहे। राक्षस भुवन, या ठिकाणी माधवराव पेशवा यांची आणि निजामांची लढाई झाली होती, त्याच्यामध्ये निजामांचा त्यांनी दारुण पराभव पण केला होता। नंतर महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये आपण पाहिलं होतं की काय काय महत्त्वाचे मुद्दे आहेत। बीड जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण मध्य भागात आहे। नंतर राज्याचा जो 3.4% क्षेत्रफळ आहे बीड। नंतर हा जुना इतिहास लाभलेला आहे, रामायण काळामध्ये पण याचा उल्लेख तुम्हाला सापडतो। सातमान या वेगवेगळ्या लोकांच्या सत्ता राजांच्या वेगळ्या सत्ता होऊन गेलेल्या आहेत। बिंदुसर नदी काठी वसलेला आहे म्हणून ह्याला बिंदुसर नाव पडलेलं आहे। चालुक्य घराण्याने चंपावती हिने काय केलं होतं, बीड शहराचे नाव चंपावती नगर असे केले होते। नंतर मोहम्मद तुगलकांनी याचं नाव पुरा बीड करून ठेवलं होतं। नंतर मराठी निजाम यांच्या थालीला राक्षस भुवन व खडी या युद्धामध्ये हा भाग मराठ्याकडे आलेला होता। हे आपण पाहिलं। मराठेशाहीच्या अस्तानंतर हा प्रदेश पुन्हा हैदराबादच्या निजामाकडे गेला होता। नंतर हैदराबादच्या संस्थानाच्या विलीनीकरणानंतर हा भाग प्रथम मुंबई राज्यामध्ये विलीन होता। ह्या सगळ्या गोष्टी आपण लेक्चरमध्ये कव्हर केल्या। कोणाला काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, कोणाला काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, त्याच्याबद्दल आपण सविस्तर डिस्कशन करूया। काही अडचणी असतील तर नक्की विचारा, बोलू आपण याच्यामध्ये विचारू शकता, बोलू शकता। ओके चला, तर ह्या सगळ्या गोष्टी मांजरा नदीच्या काठीवर हे सरहद्द बसलेले आहे। बघा नैऋत्यला सिन्हा नदी आहे, दक्षिणेला मांजरा नदी आहे, हे पाहिलं। नंतर जिल्ह्यामध्ये खरीप आणि दोन्ही रब्बीमध्ये बाजरी ज्वारीचं पीक आहे, अन्नधान्य पीक आहे, कापूस हे नगदी पीक आहे। नंतर जिल्ह्यात जवळजवळ तुम्हाला शेत ह्याचं वनांचं प्रमाण कमी आहे, 2.43% क्षेत्र जंगलाने व्यापलेलं आहे। नायका या ठिकाणी मयूर अभयारण्य आहे, आष्टी या ठिकाणी हजरत शाह बुखारी यांची दर्गा आहे, परळी या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्माण केंद्र आहे, मांजरसुबा या ठिकाणी कपिलधारचा धबधबा तुम्हाला पाहायला मिळेल, अहमदनगर बीडी या ठिकाणी नैसर्गिक सीमा सिन्हा नदीने केलेली हे पाहायला। नंतर मुकुंदराज हे जे आद्यकवी मुकुंदराज आणि प्राचीन गणितज्ञ भास्कराचार्य हे बीडचेच तुम्हाला पाहायला मिळतील। मंजरत या ठिकाणी तुम्हाला गोदावरी आणि सिंधफणा नदीचा संगम झालेला पाहायला मिळेल। नामलगाव या ठिकाणी बिंदुसरा नदी काठी गणपतीचे पुरातन मंदिर आहे, जे की 21 गणेशपीठापैकी एक गणेशपीठ आहे। जिल्ह्यातील उत्तरेकडील गोदावरी खोऱ्याचा भाग हा गंगथडी, तर दक्षिणेकडील भाग हा मांजरथडी नावाने ओळखलं जातं, हे पण आपण पाहिलं। कोणाला काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता। बघा अशा स्वरूपात अनएकॅडमीच्या ॲपवर आपण ह्या बऱ्याच गोष्टी कव्हर करत असतो। काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकतात। अनएकॅडमीच्या ॲपवर हे प्राईस हाईक होणार आहे, त्याच्यावरती डिस्काउंट घेऊन तुम्ही हे करा। स्पेशल आपले क्लासेस होते, त्या स्पेशल क्लासला तुम्ही सहभागी होऊ शकता। आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये पाहता येणार आहेत। बीड जिल्ह्याच्या संपूर्ण माहिती आपण याच्यामध्ये पाहत आहोत। कोणाला काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता। बीड जिल्ह्याची संपूर्ण माहिती आज आपण कव्हर केली। नक्कीच अनअकॅडमीवर तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात, नक्कीच फायदा करून घ्या। काही अडचणी असेल तर नक्कीच मला विचारू शकता। आज आपण येथे थांबूया। सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू व्हेरी मच।